आजच्या सेशनमध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स करतोय फ्रॉम द लेसन इनडिफिनाइट इंटिग्रेशन. सो क्वेश्चन स्टार्ट करण्याआधी पण मी तुमचे 2 मिनिट घेतो इथे. मी बेसिकली या गोष्टीवरती बोलतोय आत्ता की MSTCET ओव्हरऑल स्कोरवरती मॅथमॅटिक्सचा स्कोर हा कसा डॉमिनेट करतो. आता यामध्ये तुम्ही पाहू शकता फिजिक्सचा स्कोर पर्सेंटाईलमध्ये त्या स्टुडंटचा 94.77% केमिस्ट्री 68.75% आणि मॅथमॅटिक्सचा जो स्कोर आहे तो आहे 97.83%. तुम्ही पाहू शकता केमिस्ट्रीचा स्कोर 68% म्हणजे बऱ्यापैकी कमी आहे कम्पेरेटिव्हली, करेक्ट. बट स्टील ओव्हरऑल टोटल PCMचा जर का तुम्ही पर्सेंटाईल पाहाल तर तो आहे 96, म्हणजे मॅथमॅटिक्सच्या पर्सेंटाईलच्या खूप जवळ. तर पण मला ॲक्च्युली हे सांगायचं आहे तुम्हाला की मॅथमॅटिक्सचा स्कोर ना MSTCET स्कोरचा म्हणजे ओव्हरऑल जो पर्सेंटाईल असतो PCMचा त्याच्यावरती खूप जास्त डॉमिनेट करतो. मी इथे आणखीन एक एक्झाम्पल घेतोय पहा. आता मी इथे सेकंड स्कोर डिस्प्ले करतोय पहा. या केसमध्ये पण केमिस्ट्रीचा स्कोर थोडंसं कमी आहे, थोडंसं म्हणजे बऱ्यापैकी कमी आहे ॲक्च्युली तो, ओके. तर इथे पाहू शकता तुम्ही फिजिक्सचा स्कोर आहे 87%, केमिस्ट्री 61, मॅथमॅटिक्स इज 96. आता याच्यामध्ये तर फिजिक्स पण 90%पेक्षा थोडंसं कमी आहे, बट तुम्ही ओव्हरऑल पर्सेंटाईल पाहाल ना रे, केमिस्ट्री मागे ओढण्याचा प्रयत्न करतो, इव्हन फिजिक्स मागे ओढण्याचा प्रयत्न करतोय, ओके. बट टोटल PCMचा पर्सेंटाईल जो आहे तर तो 93.78% आहे, करेक्ट. म्हणजे मॅथमॅटिक्सच्या पर्सेंटाईलच्याच जवळ आहे तो पण, म्हणजे मॅथमॅटिक्सचा स्कोर खूप जास्त डॉमिनेट करतोय. आता हे तर दोन असे एक्झाम्पल दाखवले मी तुम्हाला ज्याच्यामध्ये केमिस्ट्रीमध्ये थोडेसे कमी मार्क्स आहेत. आता एक असा एक्झाम्पल दाखवतोय ज्याच्यामध्ये तीनही सब्जेक्टमध्ये चांगले मार्क्स आहेत पहा. तर इथे पाहू शकता तुम्ही फिजिक्स 97.3, ओके, केमिस्ट्री 97.99 म्हणजे ऑलमोस्ट 98, ओके, मॅथमॅटिक्स पहाल 98.87. तीनही स्कोर चांगले आहेत आणि तरी पण इथे पाहू शकता तुम्ही टोटल PCMचा जो स्कोर आहे पर्सेंटाईलमध्ये 98.74, म्हणजे 98.87 किती जास्त क्लोज आहे पहा, 0.1 ऑलमोस्ट डिफरन्स आहे फक्त मॅथमॅटिक्सच्या स्कोरच्या तितका जवळ आहे. सो सांगायचं मला ॲक्च्युली हे इथे की मॅथमॅटिक्सचा स्कोर हा खूप जास्त डॉमिनेट करतो PCMच्या MSTCET. PCBच्या CET मध्ये डेफिनेटली बायोलॉजीचा स्कोर डॉमिनेट करतो. सो मला तुम्हाला इथून हे सांगायचं आहे की तुम्ही या राहिलेल्या दिवसांमध्ये मॅथमॅटिक्सवरती जास्तीत जास्त फोकस करा. असं नाही की हा माझा मी शिकवतोय म्हणून मी तुम्हाला असं बोलतोय, ओके. हा फॅक्ट आहे ॲक्च्युली MSTCET स्कोर हा मॅथमॅटिक्सच्या स्कोरच्या खूप जवळ असतो. केमिस्ट्री आणि फिजिक्सचं कसं होतं पहा, केमिस्ट्री आणि फिजिक्समध्ये बेसिकली 100 क्वेश्चन्स असतात जे की 90 मिनिट्समध्ये सॉल्व्ह करायचे असतात. सो टाइम लिमिटेशन खूप जास्त आहे तिथे. बट मॅथमॅटिक्समध्ये 50 क्वेश्चन्स 90 मिनिटमध्ये सॉल्व्ह करायचे असतात. सो इथे जसं तुम्ही इनपुट द्याल अभ्यासावरती, नाही का, मॅथमॅटिक्स प्रिपेअर करण्यावरती, तशाप्रमाणे तुम्हाला आउटपुट मिळत जातील. बिकॉज क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला इनफ टाइम आहे. बट बऱ्याच वेळी असं होऊ शकतं फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये टाइम लिमिटेशन असल्यामुळे, ओके, भलेही आपल्याला काही क्वेश्चन्स येत असतील बट त्याच्यासाठी टाइम नाही पुरणार. सो ज्यांचा स्कोर 100 आणि 120 या रेंजमध्ये आहे ना रे, मी तर त्यांना सजेस्ट करतोय की तुम्ही जितका अभ्यास करताय ना 50-60% मॅथमॅटिक्सचा अभ्यास करा. आणि आता ज्यांचा स्कोर चांगला आहे लाईक 160-170 असे मार्क्स ज्यांना पडतात, म्हणजे त्यांचे ओव्हरऑल तिन्ही सब्जेक्ट चांगले आहेत, नाही का, सो त्यांनी त्यांचा कॉल घेऊ शकता. लाईक तुमचा अभ्यास बेसिकली तुम्हाला माहिती असतो, नाही का, त्या बेसिसवर तुम्ही ठरवू शकता की कोणत्या सब्जेक्टला किती टाईम द्यायचा. तुम्हाला माहिती असतं लाईक हां फिजिक्सचे हे 1-2-3 टॉपिक्स फार वीक आहेत ते केले पाहिजे, किंवा मॅथमॅटिक्सचं हा एक पर्टिक्युलर कॉन्सेप्ट वीक आहे तो केला पाहिजे, किंवा केमिस्ट्रीमध्ये हे रिॲक्शन्स आठवत नाही आहेत. सो या केसमध्ये पहा, या केसमध्ये तुम्ही इक्वली टाईम जरी द्याल फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्सला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. बट मी इथे स्पेशली या स्टुडंटसाठी सांगतोय 100-120 या रेंजमध्ये जर का तुमचा स्कोर येत असेल, ओके, तुम्ही ट्राय करा की तुम्ही मॅथमॅटिक्सवरती जास्तीत जास्त तुमचा फोकस ठेवाल. ऑलमोस्ट 50-60-70% ऑफ युअर टाईम जो काही आता हे स्टडीज करतायत तुम्ही तो मॅथमॅटिक्सवरती असला पाहिजे, ओके. तर पहा रे, सेशन मी इथे स्टार्ट करतोय. तर पहा मुलांनो, आजचा तुमचा टास्क काय आहे, डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या तुम्हाला 2 असाइनमेंट मिळतील इंटिग्रेशनचे, असाइनमेंट नंबर 1 असाइनमेंट नंबर 2 विथ सोल्युशन मिळेल. तर 2 असाइनमेंट्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत, 50-50 MCQ असाइनमेंट्स आहेत. पाहता एक 50 MCQ असाइनमेंट सॉल्व्ह करण्यासाठी डेफिनेटली तुम्हाला 90 मिनिट्स तरी कसेही लागतील, प्लस त्यात कोणता रॉंग झाला का रॉंग झाला हे पाहण्यासाठी आणखीन एक 30 मिनिट्स कसेही लागतील. मी असं अज्युम करतो 30-40-50 मिनिट्स पण लागू शकतात, नाही का. सो मी इथे असं अज्युम करतोय की 150 मिनिटमध्ये तुमचा एक असाइनमेंट होतोय,
दॅट मीन्स 300 मिनिट्समध्ये तुमचे दोन्ही असाइनमेंट होतात. सो 5 तास तुमचे इथेच जातील, 4 ते 5 तास. ज्यांचा अभ्यास चांगला आहे त्यांना इतका जास्त टाइम नाही लागणार, कदाचित मे बी 3.5 तास 4 तासांमध्ये पण होऊन जाईल काम. तर मी सेफ साईड अज्युम करतो की 5 तास तुमचे इथे गेले असाइनमेंट नंबर 1 आणि असाइनमेंट नंबर 2 मध्ये. त्याच्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचा एक PDF अपलोड केलेला आहे, जे की क्वेश्चन्स मी या सेशनमध्ये पण तुमचे सॉल्व्ह करून घेतोय. इनकेस याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर तुम्ही सेशनला रेफर करू शकता. तर पण मी आज रिक्वेस्ट करतोय की थोडंसं जास्त टाईम कराल मॅथमॅटिक्सचा अभ्यास, बिकॉज टॉपिक पण तर तसा आहे ना इंटिग्रेशन, कारण की इंटिग्रेशनवरती पुढे गोष्टी डिपेंड करतात, डेफिनाईट, देन ॲप्लिकेशन ऑफ डेफिनाईट इंटिग्रेशन, आणि त्याच्यानंतर परत डिफरन्शियल इक्वेशन. वेटेज जास्त इंटिग्रेशनचं, आणि इंटिग्रेशनचे क्वेश्चन्स 2019 जर का तुम्ही पाहाल ना तर थोडेसे डिफिकल्ट साईडला आहेत. लाईक फर्स्ट स्टेप त्यांचा इमॅजिनच नाही होत. सो म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करतो इथे की ॲटलिस्ट आजचा जो काही तुम्ही टाईम टेबल बनवाल त्याच्यामध्ये इंटिग्रेशनचा टाईम थोडंसं जास्त ठेवाल. मग मी तर सजेस्ट करेन 6 ते 7 तास तुम्ही इंटिग्रेशनचा अभ्यास करा, खूप सारे असे सम सॉल्व करा. 100 क्वेश्चन तरी इनफ आहेत या स्टेजमध्ये, 100 क्वेश्चन्स इनफ आहेत. त्यानंतर थोडासा टाईम राहिला तर मे बी 1 तास फिजिक्स, 1 तास केमिस्ट्री करू शकता, आणि मे बी तुम्ही उद्याच्या दिवशी लाईक असा एक टॉपिक असेल जो की तुम्हाला व्यवस्थित येतो, लाईक से फॉर एक्झाम्पल डिफरन्सिएशन आला किंवा कंटिन्युटी आला आपल्या टाईम टेबलमध्ये, तर त्यावेळी तुम्ही हवं तर मॅथमॅटिक्सचा थोडासा टाईम कमी करून फिजिक्स आणि केमिस्ट्रीला देऊ शकता. तर अकॉर्डिंगली तुम्ही थोडंसं प्लॅन करू शकता इथे. बट मी सजेस्ट करतो की इंटिग्रेशनला थोडंसं जास्त टाईम द्या. सो सेशन आता आपण इथे स्टार्ट करूया. पहा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचं वन पाहाल. मी जास्त काही सॉल्विंग नाही करणार, मी तुम्हाला हिंट्स देतो ॲक्च्युली. तर क्वेश्चन नंबर 1 तुम्ही पाहू शकता, इंटिग्रेशन ऑफ सेक रेज टू पॉवर 8x ओके डिवाइड बाय कोसेक एक्स. याचं आपल्याला इंटिग्रेशन करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे काय करतो आपण. फर्स्ट स्टेप हवं तर तुम्ही प्रत्येक सम पॉज करून तुम्ही स्वतः आधी ट्राय करू शकता, आणि त्याच्यानंतर इथे व्हेरीफाय कराल की तुमचा आन्सर करेक्ट आहे की नाही. तर पहा रे, सेक रेज टू पॉवर 8 आहे, सेक रेज टू पॉवर 7x करतो, सेक एक्स लिहितोय, कोसेक एक्स मीन्स वरती गेल्यानंतर साईन एक्स होतो, ठीक आहे चलो ओके, इंटू dx आहे. सेक म्हणजे 1/cos असतो, इथे कॉस करतो मी. साईन बाय कॉस इज टॅन, इथे टॅन करतोय. मला वाटतं एक्स एक याला देऊन टाकू आपण, लाईक सेक रेज टू पॉवर 6x बनेल, सेक एक्स बनेल, इथे टॅन एक्स बनेल, इंटू dx बनेल. आणि मला असं वाटतं की याला जर का मी t ठेवलो तर हा बनतो dt. सो टी रेज टू 6 चा इंटिग्रेशन हा t^7/7+c असतो, मीन्स सेक रेज टू पॉवर 7/7+c हा आपला इथे आन्सर असणार आहे. यानंतर पहा एक असा समय पहा, इंटिग्रेशनमध्ये अंडर रूट आहे. पहा अंडर रूट ऑफ x-5/x-7. मी इथे फक्त हिंट देतोय मुलांना, कारण की जर मी प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करत बसेनार आहे तर खूप मोठा लेक्चर बनेल. तर मी इथे तुम्हाला हिंट देतोय, 1-2 स्टेप मी करून दाखवतो आणि त्याच्यानंतर हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचे आहे. पहा सो इंटिग्रेशन ऑफ x-5/x-7 dx ओके. ते बोलतात की याचा इंटिग्रेशन इज इक्वल टू a. क्वेश्चन तुम्ही पाहू शकता बेसिकली इथे, तर याचं इंटिग्रेशन काहीतरी आहे. तो इंटिग्रेशन आपल्याला फाईंड करायचं आणि कंपॅरिझन करून आपल्याला a ची व्हॅल्यू इथे फाईंड करायची आहे. तर टाईप कोणता असतो पहा, इंटिग्रेशन लिहितो इथे, x-5 लिहितोय, डिवाइड बाय x-7 लिहितोय इथे, इंटू करतोय. मी इथे पहा अंडर रूट एक्सटेंड करून वरती x-5 लिहितोय, खालती x-7 लिहितोय मुलांना, सॉरी x-5 मल्टिप्लाय डिवाइड बाय x-5 करेक्ट ना. सो x-5 होल स्क्वेअर बनतो, म्हणजे वरती बनतो x-5, अंडर रूटच्या बाहेर येईल ना तो स्क्वेअर, आणि खालती काय बनतो पहा, हे या दोघांचं मल्टिप्लिकेशन कराल, x(x)² -5x-7x = -12x अँड देन +35. डिनॉमिनेटरमध्ये क्वाड्रॅटिक, न्यूमरेटरमध्ये एक लिनियर इक्वेशन आहे पहा ओके. डिनॉमिनेटरमध्ये क्वाड्रॅटिक आहे, न्यूमरेटरमध्ये लिनियर इक्वेशन आहे, अशा केसमध्ये तुम्हाला आठवत असेल आपण काय करत असतो माहिती का, रिप्रेझेंट न्यूमरेटर ॲज a into डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर +b. माहिती का पहा, न्युमरेटरला आपण a into डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर +b लिहितो, नाही का. a आणि b ची व्हॅल्यू फाईंड करायला लागेल तुम्हाला इथे, नाही का. न्युमरेटरला असं लिहितो आणि डिनॉमिनेटर तर काय रे आहेच नाही इथे, हा जो काही आहे डिनॉमिनेटर ओके. x²-12x+35 सेम पहा, x²-12x+35 याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता याचा डेरिव्हेटिव्ह इथे, म्हणजे याला t ठेवलं तर हा dt बनतो. सो 1/√t इंटिग्रेशन करू शकता, बस एक कॉन्स्टंट तुम्हाला फाईंड करायचा लक्षात ठेवाल. बी तर कॉन्स्टंट आहे, डिनॉमिनेटरमध्ये क्वाड्रॅटिक आहे, कळलं ना. क्वाड्रॅटिक इक्वेशन थर्ड टर्मनी सॉल्व्ह करायचं, थर्ड टर्मनी बनेल ना काहीतरी, अंडर रूट ऑफ x²+a² किंवा x²-a² काहीतरी तर बनेल. मग तसं इंटिग्रेशन फाईंड करा मुलांना आणि आन्सरला कंपॅरिझन करा, जो काही त्यांनी आन्सर इथे मेन्शन केलेला आहे तर त्याला तुम्हाला कंपॅरिझन करायला लागेल ओके. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहाल इथे, तर प्लीज पाहाल रे मुलांना, मी पूर्ण क्वेश्चन नाही करू शकत कारण की टाईमचं लिमिटेशन आहे, मला थोडंसं फास्ट करायला लागेल, कंटेंट थोडंसं जास्त घ्यायचं आहे. सो
कॅल्क्युलेशन मी इथे प्रिफर नाही करत. पहा आता मी तुम्हाला फक्त टाईप्स आयडेंटिफाय करून देतो आहे. इंटिग्रेशन ऑफ 1 डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस 4, ओके, एक्स स्क्वेअर प्लस 9, आणि याचं इंटिग्रेशन ते मेन्शन करतात काय रे, ए इंटू टॅन टॅन इन्वर्स ऑफ एक्स बाय 2, ओके, प्लस बी इंटू टॅन इन्वर्स ऑफ एक्स बाय 3, ठीक आहे, प्लस सी. ते बोलतात ए मायनस बीचा व्हॅल्यू काय काय असणार, नाही का, ए मायनस बीचा व्हॅल्यू काय असणार, ऑप्शन्स दिलेले आहेत. हे पाहून तुम्हाला झेपतं का रे हे की हा बेसिकली डिनॉमिनेटरमध्ये दोन ब्रॅकेट असतील तर तो पार्शियल फ्रॅक्शन असतो. लाईक याला पहा 1 बाय एक्स स्क्वेअर प्लस 4 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 9, याला मी ए डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस 4 प्लस बी डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस 9 असं लिहू शकतो ना, पार्शियल फ्रॅक्शन आठवतो ना. हा इथे डिनॉमिनेटर कॅन्सल, त्याच्यानंतर ए आणि बीची व्हॅल्यू फाईंड करायची. समजा एची व्हॅल्यू काहीतरी निघेल ना, निघेल 4, निघेल 5, निघेल 6, निघेल काहीतरी निघेल, करेक्ट. मग आता इकडे इंटिग्रेशन, इकडे पण इंटिग्रेशन करायचं. 1 बाय एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर फॉर्मॅट बनतो, म्हणजे 1 बाय ए टॅन इनवर्स एक्स बाय, असं करायचं आणि मॅच करायचं. पहा आन्सर, ओके, आणि ए आणि बीची व्हॅल्यू फाईंड करायची आणि ए मायनस बीचा व्हॅल्यू तुम्ही काढू शकता त्याच्यानंतर. नेक्स्ट सम पहा, इंटिग्रेशन ऑफ 1 डिवाइड बाय अंडर रूट ऑफ 9 मायनस 16 एक्स स्क्वेअर. समजतं का रे पाहून हे कोणतं फॉर्मॅट आहे. ते बोलतात इज इक्वल टू अल्फा इंटू साईन इन्वर्स ऑफ बीटा एक्स असं क्लेम केलेलं आहे त्यांनी. फॉर्मॅट पहा, 1 बाय अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, करेक्ट ना. अच्छा एक्स स्क्वेअर 16 एक्स स्क्वेअर ॲक्च्युली, सो 16 कॉमन करायचं असेल करू शकतो तुम्ही. 1 डिवाइड बाय, जर का मी 16 कॉमन करणार इथे तर हा 9 बाय 16 बनेल, मायनस ऑफ एक्स स्क्वेअर बनेल, करेक्ट ना. 16 बाहेर आलं तर 4 बनतो, सो 1 बाय 4 करतो. 1 डिवाइड बाय अंडर रूट ऑफ 3 बाय 4 होल स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. समजतं का, 1 बाय अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज साईन इन्वर्स एक्स बाय. करा साईन इन्वर्स एक्स बाय आणि कम्पेअर करा आणि अल्फा आणि बीटाचं व्हॅल्यू फाईंड करा, करेक्ट. यानंतर पहा असा एक क्वेश्चन आहे, ई रेस टू एक्स इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स ब्रॅकेट 2 प्लस साईन 2 एक्स, ओके, होल डिवाइड बाय 1 प्लस कॉस 2 एक्स. असा एक क्वेश्चन आहे, याचं इंटिग्रेशन फाईंड करायचं आहे. तुम्हाला समजतं हा कोणता टाईप आहे, ई रेस टू एक्स ब्रॅकेटमध्ये एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स. पहा इथे लिहितोय मी इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स. काय सर, ई रेस टू एक्स एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स, हा ई रेस टू एक्स इंटू एफ ऑफ एक्स असतो, प्लस सी हा असतो ना फॉर्मॅट. हा ब्रॅकेट पाहिला, ब्रॅकेटच्या बाहेर ई रेस टू एक्स पाहिल्यानंतरच डिटेक्ट झाला की हा मे बी तो टाईप असेल, बस थोडेफार मॉडिफिकेशन आपल्याला करायचे असतील इथे. सो ई रेस टू एक्स कॉमन करतो मी इथे, ओके, 2 हे पा सेपरेट डिवाइड, 2 बाय 1 प्लस कॉस 2 एक्स, फाईन, प्लस साईन 2 एक्स बाय साईन 2 एक्स, तर मी 2 इंटू साईन एक्स इंटू कॉस एक्स लिहितो, डिवाइड बाय 1 प्लस कॉस 2 एक्स इज 2 कॉस स्क्वेअर एक्स. 1 प्लस कॉस 2 एक्स फॉर्म्युला लिहितो 2 कॉस स्क्वेअर एक्स. पहा 2 कॅन्सल, 1 बाय कॉस स्क्वेअर इज सेक स्क्वेअर. समजतं का, ई रेस टू एक्स इथे बनतं सेक स्क्वेअर एक्स, इथे 2 कॅन्सल, कॉस आणि हा कॉस स्क्वेअर कॅन्सल, साईन बाय कॉस इज टॅन. सो पहा तुम्ही इथे टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर आहे, म्हणजे ई रेस टू एक्स एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स, आन्सर शुड बी ई रेस टू एक्स इंटू एफ ऑफ एक्स, म्हणजे ई रेस टू एक्स इंटू टॅन एक्स, प्लस सी हा आपला आन्सर असेल मुलांना. पहा हे तरी सोपे सम आहेत बरं, हे जे सम्स दिसत आहेत तुम्हाला हे तरी सोपे आहेत. लास्ट इयरच्या सीईटीमध्ये इंटिग्रेशनचे क्वेश्चन्स फारच जास्त डिफिकल्ट होतं. आता हे 17-18 या रेंजचे क्वेश्चन जे आहेत 2017-18 तर हे बऱ्यापैकी सोपे आहेत. तसे इंटिग्रेशनमध्ये कसं होतं रे की जेव्हा सबस्टिट्यूशन मेथड येतो किंवा असा एक कोणता तरी मेथड येतो जिथे की फर्स्ट स्टेप हे फारच अवघड असतं डिटेक्ट करण्यासाठी, मग तसा क्वेश्चन डिफिकल्ट बनतो. मग हे जे तुम्ही पाहता आत्ता हे तरी एकदम नॉर्मल समज, जिथे की पाहून आपल्याला समजतं की फर्स्ट स्टेप काय असला पाहिजे. पहा ऑलमोस्ट सेम टाईपचं सम आला, पहा 16 मायनस ऑफ 9 एक्स स्क्वेअर, इथे 16 एक्स स्क्वेअर होता बरं, आता इथे उलटा झालेला, नाही का, आणि याचं व्हॅल्यू बोलतात ते ए इंटू साईन इन्वर्स ऑफ बी एक्स प्लस सी. आपल्याला ए बी ए आणि बीचा व्हॅल्यू फाईंड करायचं, ए प्लस बी फाईंड करायचं ॲक्च्युली, ओके. सो पाहू शकतो तुम्ही ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर बनतो आहे, 9 कॉमन कराल तुम्ही, पा रे अंडर रूटमध्ये 9 कॉमन जर का कराल तर 16 बाय 9 बनेल, मायनस ऑफ एक्स स्क्वेअर बनेल, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर बनतो की ना. सो अंडर रूट ऑफ 9 3 बनतो, 1 डिवाइड बाय 3 बनतो, इंटिग्रेशन ऑफ 1 डिवाइड बाय अंडर रूट ऑफ 4 बाय 3 इथे होल स्क्वेअर करतो, मायनस ऑफ एक्स स्क्वेअर, मायनस ऑफ काय करतो मुलांना इथे एक्स स्क्वेअर. पहा आता काय, 1 बाय अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर काय असतो, साईन इन्वर्स एक्स बाय एचा फॉर्म्युला येतो.
तर 1/3 तर ॲज इट इज नोट करतो, हा आहे साईन इनव्हर्स ऑफ एक्स बाय ए प्लस सी, करेक्ट. कम्पेअर करा, एचा व्हॅल्यू 1/3, एचा व्हॅल्यू बनतो 1/3, 3/4 बनतो, हा उलटा होऊन 3/4 बनतो, बीचा व्हॅल्यू बनतो 3/4, बीचा व्हॅल्यू किती बनतो 3/4. ए प्लस बी विचारतात, ॲडिशन करा आणि आन्सर मार्क करा, ओके. यानंतर पाहाल, इंटिग्रेशन ऑफ 1/ साइन एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स, साइन एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स, ओके. तर पाहा रे, आता या 1 जागी मी कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर लिहू शकतो. तो 1 जो आहे ना, 1 जागी साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर जर का लिहिलं आपण, आणि इथे डिनॉमिनेटरमध्ये साइन एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स हा तर आहेच ना. आता आपण सेपरेट डिवाइड करूया, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ कॉस स्क्वेअर एक्स डिवाइड बाय साइन एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स, ठीक आहे, प्लस इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर एक्स डिवाइड बाय साइन एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. कॅन्सल, 1 साइन मीन्स कोसेक एक्स, कोसेक एक्सचं इंटिग्रेशन तुम्हाला माहिती, ओके. साइन कॅन्सल, साइन कॅन्सल, साइन बाय कॉस, सॉरी साइन बाय कॉस स्क्वेअर, हा साइन बाय कॉस हा टॅन बनतो आणि एक एक्स्ट्रा कॉस राहतो तो वरती जातो सेक बनतो, मग इथे बनतो टॅन एक्स सेक एक्स और सेक एक्स टॅन एक्स. सेक एक्स टॅन एक्स इंटिग्रेशन पण माहिती आपल्याला, कोसेक एक्स पण इंटिग्रेशन माहिती, तुम्ही मॅच करता आता ऑप्शन फक्त, नाही का. सेक एक्स टॅन एक्स इंटिग्रेशन सेक एक्स असतो, कोसेक एक्स इंटिग्रेशन काय, लॉग कोसेक एक्स मायनस कॉट एक्स, म्हणजे ऑप्शन नंबर डी हा आपला इथे आन्सर असणार आहे, ओके. तर पहा मुलांनो, आन्सर तर मी बेसिकली डिस्क्रिप्शनमध्ये पण अटॅच केले आहेत, जो आपला PDF आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा, त्याच्या एकदम लास्टच्या स्लाईडवरती जाऊन तुम्ही पाहाल, तर तुम्हाला याचे सर्व क्वेश्चन्सचे आन्सर्स पण मिळतील, ओके. म्हणजे आन्सर चेक करण्यासाठी तुम्हाला परत व्हिडिओवरती यायची गरज नाही आहे, तुम्ही बेसिकली त्या PDFमध्ये पण आन्सर चेक करू शकता, इनकेस जर का तुम्ही सर्व क्वेश्चन स्वतःहून अटेम्प्ट करत असाल तर, ओके. पहा आता नेक्स्ट क्वेश्चन, काय रे, इंटिग्रेशन ऑफ 1/ साइन एक्स प्लस कॉस एक्स ब्रॅकेट 2 कॉस एक्स प्लस साइन एक्स, याचं आपल्याला इंटिग्रेशन करायचं. पहा, डिटेक्शन थोडंसं डिफिकल्ट आहे, इंटिग्रेशनमध्ये फर्स्ट स्टेपच फार मॅटर करतो, की फर्स्ट स्टेप जर का व्यवस्थित आला ना तुम्हाला. इथे काय करतो माहिती का मी, कॉस एक्स, पहा मी कॉस स्क्वेअर एक्सने डिवाइड करतो, ॲक्च्युली कॉस एक्स कॉस एक्स, पहा कॉस एक्स कॉस एक्स कॉस स्क्वेअर बनतो, मग वरती पण कॉस स्क्वेअरने डिवाइड करतो, 1 कॉस स्क्वेअर सेक्स स्क्वेअर एक्स असं बनतो की ना. आणि याच्यानंतर काय करतो, पहा वरती आहे सेक स्क्वेअर एक्स डी एक्स होल डिवाइड बाय, सेपरेट डिवाइड करतो, साइन बाय कॉस इज टॅन, येस टॅन एक्स प्लस 1 कॉस कॉस 1, पहा कॉस कॉस कॅन्सल, इथे बनतो 2 प्लस टॅन एक्स, सेपरेट डिवाइड, साइन बाय कॉस इज टॅन एक्स. हे पाहून लागतं का लॉजिक काही, कोणतं मेथड आहे का, हा येतो का हा मेथड, कोणाला तरी टी ठेवल्यानंतर डेरिव्हेटिव्ह पण प्रेझेंट आहे इथे, नाही का, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह पण सेक्स स्क्वेअर एक्स प्रेझेंट आहे. सो जर का मी इथे टॅन एक्सला टी ठेवत असेल मुलांना, हा तर डी टी बनतो, म्हणजे इंटिग्रेशनवरती डी टी बनतो, खालती टी प्लस 1 इंटू टी, सॉरी 2 प्लस टी बनतो, और टी प्लस 2 बनतो, खालती 2 ब्रॅकेट आहेत, म्हणजे माहिती ना पार्शियल फ्रॅक्शन, ए बाय टी प्लस 1 प्लस बी बाय टी प्लस 2 असं बनतो की नाही, ए बाय प्लस बी बाय, करेक्ट. ए बीचं व्हॅल्यू फाईंड करा आणि इथे सबस्टिट्यूट करा, 1/Tचं इंटिग्रेशन, 1/T+1चं इंटिग्रेशन असतो लॉग टी प्लस 1. आता इथून पुढे तुम्ही करू शकता, पहा मी आयडेंटिफाय करून दिला आहे तुम्हाला की हा टाईप कोणता आहे, पार्शियल फ्रॅक्शनचा हा टाईप आहे. यानंतर पाहाल, आता इंटिग्रेशन ऑफ 1/(1 - कॉट एक्स डी एक्स, ओके. याचा इंटिग्रेशनचा फॉर्म बोलतात ते एक्स प्लस बी इंटू लॉग ऑफ साइन एक्स मायनस कॉस एक्स, साइन एक्स मायनस ऑफ कॉस एक्स प्लस सी, ठीक आहे. पहा रे, आता इथं पहिले तर कॉटला मी कॉस बाय साईन करतो, कॉस एक्स बाय साईन एक्स, हा साईन एक्स इथे जातो, तो साईन एक्स वरती जातो, ठीक आहे. चलो वरती साईन एक्स लिहिला आणि हा साईन एक्स इथे पण जातो आणि हा साईन एक्स होल डिवाइड बाय होतो तोच वरती गेला. सो असा हा फॉर्मॅट बनतो. आणि तुम्हाला माहिती असेल, पहा न्यूमरेटरमध्ये साइन एक्स आणि कॉस एक्स ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये असतील आणि डिनॉमिनेटरमध्ये पण साइन एक्स कॉस एक्स ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये असतील, तर हा कोणता फॉर्मॅट असतो माहिती का, न्यूमरेटरला तुम्हाला लिहायचं असतं ए इंटू डेरिव्हेटिव्ह प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह लिहितो ए इंटू डिनॉमिनेटर,
a into denominator plus b into derivative of denominator. न्यूमरेटर ला काय लिहितो मुलांनो पहा, a into denominator plus b into derivative of denominator या फॉर्मॅट मध्ये लिहायचं असतं आणि मग त्याच्यानंतर तुम्ही सॉल्व कराल. पहा फॉर्मॅट पहा रे बाबा, फॉर्मॅट आयडेंटिफाय करा. आय गेस थर्ड एक्सरसाइज होता आपला टेक्स्ट बुक मध्ये. दोन टाइपचे सम होते, एक असा होता वरती साइन एक्स किंवा कॉस एक्स ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन मध्ये असतो, डिनॉमिनेटर मध्ये पण साइन एक्स कॉस एक्स असतो ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये. आणि या केसमध्ये न्यूमरेटरला ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर, मी बेसिकली उलटा बोललो असेल बट ठीक आहे चलो, हे कॉन्स्टंटच आहेत असे पण स्विचेस होतात नाही का. ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर असं लिहायला लागतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते सॉल्व करायचं असतं, ए आणि बीचं व्हॅल्यू फाईंड करायचं नाही का. त्याच्यानंतर हे सेपरेट डिव्हाइड. पहा न्यूमरेटरला मी असं लिहिलं, डिनॉमिनेटरला मी काय लिहितो आहे साइन एक्स मायनस ऑफ कॉस एक्स. ठीक आहे चलो, साइन एक्स मायनस ऑफ कॉस एक्स. इथे तुम्ही पाहू शकता डिनॉमिनेटर हा पण डिनॉमिनेटरचा कॅन्सल होतो असे. डिनॉमिनेटरला टी ठेवला तर हा डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर तो डी टी बनतो नाही का, समजतं ना. म्हणजे बी फाईंड करा वन बाय टी तो डी टी बनतो, वन बाय टीचा इंटिग्रेशन हा लॉग टी असतो, आन्सर तुम्हाला मिळून जाईल इथे करेक्ट. कॅल्क्युलेशन तुम्ही कराल, तुम्हाला करायला लागेल मुलांना. पाहता नेक्स्ट सम, इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स ब्रॅकेट लॉग ऑफ ई एक्स रेस्ट पॉवर मायनस टू डी एक्स. याचं इंटिग्रेशन विचारता येतं नाही का. पहा कन्व्हेन्शनली थोडंसं डिफिकल्ट असं, मला असं लिहितो पहा लॉग एक्स डिवाइड बाय रेस्ट टू मायनस टू, मीन्स डिनॉमिनेटरमध्ये रेस्ट टू पॉवर टू, लॉग ई एक्स रेस्ट टू पॉवर टू. पण तुम्हाला माहिती लॉग ए बी म्हणजे काय, लॉग ए प्लस लॉग बी, लॉग ए प्लस लॉग बी. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये हा काय माहिती का, लॉग एक्स डिवाइड बाय लॉग इथं वन असतो रे, वन प्लस लॉग एक्सचा होल स्क्वेअर. याचं आपल्याला इंटिग्रेशन फाईंड करायचं आहे, याचं इंटिग्रेशन फाईंड करायचं आहे आपल्याला. आता याचं इंटिग्रेशन जर का आपल्याला फाईंड करायचं असेल मुलांना, ओके कन्व्हेन्शनली जाल तर थोडंसं प्रोसेस लेंदी आहे. या पर्टिक्युलर क्वेश्चनमध्ये तुम्ही ऑप्शन वाईज जाल ना, ऑप्शन ए बी सी डी दिलेले आहेत नाही का. आणि तुम्हाला हे माहिती असेल ना रे की याचा इंटिग्रेशन हा असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह हा असतो, अँटी डेरिव्हेटिव्हचा कॉन्सेप्ट आहे आपला नाही का. सो ऑप्शन नंबर वन जो दिलेला आहे ना त्यांनी एक्स डिवाइड बाय वन प्लस लॉग एक्स, आता मी प्रत्येकांचे डेरिव्हेटिव्ह करत राहतो का, याचा डेरिव्हेटिव्ह मी करून पाहिन, हा जर काहीत असेल तर मी बोलेन की याचा इंटिग्रेशन तो आहे. ओके तर पहा याचा इंटिग्रेशन सॉरी डेरिव्हेटिव्ह कराल, यू बाय व्हीचा डेरिव्हेटिव्ह काय, सॉरी व्हीचा स्क्वेअर करेक्ट. तो व्ही ॲज इट इज मीन्स वन प्लस लॉग एक्स ॲज इट इज, यूचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन मायनस ऑफ एक्स ॲज इट इज, याचा डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटरचा लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह वन बाय एक्स, एक्स एक्स कॅन्सल वन आणि तो मायनस वन कॅन्सल, वरती लॉग एक्स बनतो खालती वन प्लस लॉग एक्सचा होल स्क्वेअर बनतो, लॉग एक्स बनतो खालती वन प्लस लॉग एक्सचा होल स्क्वेअर बनतो. मग त्याचा डेरिव्हेटिव्ह हा होता नाही का, दॅट मीन्स याचं इंटिग्रेशन तोच आहे, ऑप्शन नंबर वनच आपला आन्सर असणार इथे. ऑप्शन नंबर वन हा आपल्या मुलांना आन्सर असणार आहे. ओके ठीक आहे, आता काही डिफिकल्ट सम्स सुरू झालेले आहेत 2019 पेपर्समधले. आता हा वाला एक्स स्क्वेअर प्लस वन असं सम होता ना की इनकेस जर का फर्स्ट स्टेप किंवा हा सम जर का कोणी नसेल केलेला नाही का, ऑलरेडी कोणी जर का केला नसेल, अटेम्प्ट नसेल केला, तर फर्स्ट स्टेप आयडेंटिफाय करणे हे टाईम कन्झ्युमिंग आहे. टाईम जरी लागेल ना रे तरी गॅरंटी नाही की तो फर्स्ट स्टेप तुम्हाला समजेलच किंवा इमॅजिन होईलच नाही का. असे काही क्वेश्चन असतात इंटिग्रेशनमध्ये, सो अशावेळी तुम्ही काय करायचं असतं पहा, याचं इंटिग्रेशन जर का नसेल निघत तर त्याचा डेरिव्हेटिव्ह करून तुम्ही मॅच करू शकता, एक ऑप्शन तसा आहे तुमच्याकडे. तर पहा इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वन डिवाइड बाय एक्स रेस टू फोर मायनस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वन डी एक्स. स्टेप सांगतोय पहा काय आहेत, न्यूमरेटरमधून एक्स स्क्वेअर कॉमन करायचं आपल्याला, न्यूमरेटरमधून एक्स स्क्वेअर कॉमन, डिनॉमिनेटरमधून पण एक्स स्क्वेअर कॉमन करेक्ट, कॅन्सल इंटिग्रेशन वन प्लस वन बाय एक्स स्क्वेअर डन होल डिवाइड बाय एक्स स्क्वेअर मायनस टू प्लस वन बाय एक्स स्क्वेअर प्लस वन. थोडीशी सेटिंग केली मी इथे, जस्ट मायनस टू प्लस वन केलं तर मायनस वन बनणारच असं हे हा मॉडिफिकेशन तुम्हाला करायचं इथं. असं केल्याने होतं काय पहा, वरती वन प्लस वन बाय एक्स स्क्वेअर बनतो ठीक आहे, डिवाइड बाय एक्स मायनस वन बाय एक्स होल स्क्वेअर बनतो इथं. ही जी गोष्ट आहे ना ही वाली, ही बेसिकली एक्स मायनस वन बाय एक्सचा होल स्क्वेअर बनतो. पहा ए मायनस बीचा होल स्क्वेअर, एचा स्क्वेअर आहे प्लस बीचा स्क्वेअर, हा बीचा स्क्वेअरच येतो, मायनस ट्वाईस ए बी मायनस ट्वाईस
ए बी कराल तर असं एक्स एक्स कॅन्सल होऊन वनच बनणार ना, इथे वनच आहे ना इंटूमध्ये. सो याला मी असं लिहू शकतो प्लस वनचा स्क्वेअर हा. आणि असं लिहिल्यानंतर आपल्याला समजतं की अरे याचा डेरिव्हेटिव्ह हा आहे एक्स डेरिव्हेटिव्ह वन, मायनस वन बाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस वन बाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा वन बाय एक्स स्क्वेअर, मायनस ऑफ वन बाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह प्लस वन बाय एक्स स्क्वेअर. सो याला टी ठेवला तर हा डी टी बनतो, बरोबर ना. सो वन बाय ए स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर. सो वन बाय ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनचा फॉर्म्युला यूज करायचा, काय रे वन बाय ए टॅन इनव्हर्स एक्स बाय. तो करा फॉर्म्युला आपला आणि तुम्हाला ऑटोमॅटिकली इथे आन्सर मिळून जाईल. ओके, समजा लास्ट स्टेप काय आहे पहा. वन बाय ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इज वन बाय ए टॅन इनव्हर्स एक्स बाय ए, इथे तुम्हाला अप्लाय करायचा आहे. पाहता यानंतर पण ॲक्च्युअलमध्ये तुम्ही जोपर्यंत सॉल्व नाही करणार ना तोपर्यंत स्कोर्स वाढणार तर नाही बिलकुल. तुम्ही ही गोष्ट पाहिली असेल की तुम्ही खूप सारे व्हिडिओज पाहता, खूप सारे लेक्चर्स अटेंड करता, बरोबर. आणि एक्झाम देते वेळी आपल्याला असं समजतं की इंटिग्रेशन खूप वेळेस केलं सर आम्ही, नाही का. पण त्यावेळी आम्हाला समजतच नाही सर की एक्झॅक्टली काय केलं पाहिजे, स्टेप कोणता केला पाहिजे. मग तो खूप वेळेस जो तुम्ही अभ्यास केलेला असतो ना, तो मेजॉरिटी ऑफ टाईम्स काय असतो पहा, तुम्ही काहीतरी व्हिडिओज पाहत असता. ओके, स्वतः ॲक्च्युअलमध्ये नाही करणार ना तर तुमची इम्प्रूव्हमेंट नाही होणार. फक्त पाहून पाहून गोष्टी इम्प्रूव्ह नाही होत तुमच्या, नाही का. म्हणजे तुमचा अभ्यास इम्प्रूव्ह नाही होणार फक्त पाहून, तुम्हाला स्वतःला अभ्यास करायला लागेल मुलांना. हे तुम्ही प्लीज समजून घ्याल इथं. पहा यानंतरचा क्वेश्चन आहे पहा. इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स मायनस ऑफ साईन एक्स ओके होल डिवाइड बाय एट मायनस ऑफ साईन टू एक्स, एट मायनस ऑफ साईन टू एक्स ओके. याचं इंटिग्रेशनचा फॉर्मॅट ते बोलतात काय, थ्री वन डिवाइड बाय पी लॉग ऑफ थ्री प्लस साईन एक्स प्लस कॉस एक्स होल डिवाइड बाय थ्री मायनस साईन एक्स, थ्री मायनस ऑफ साईन एक्स मायनस कॉस एक्स. ऑप्शन्स पण काही दिलेले आहेत त्यांनी तिथे. ओके, तर आपल्याला पीचा व्हॅल्यू फाईंड करायचं आहे, पीचा व्हॅल्यू आपल्याला फाईंड करायचं आहे. याचा इंटिग्रेशन कसा केला पाहिजे हाच मोठा डाऊट आहे. पहा लक्ष आला हा स्टेप. इथे आम्ही कॉस एक्स मायनस साईन एक्स ॲज इट इज काही चेंज नाही करणार. एटला मी जर का नाईन लिहिलं, नाईन मायनस वन ना मायनस साईन टू एक्स, जस्ट ॲज्युम करा की मेला असं लिहिलं. नाईन मायनस वन तर एट बनतोच, मायनस ॲज इट इज साईन टू एक्स ॲज इट इज. इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स मायनस ऑफ साईन एक्स, नाईन म्हणजे काय थ्रीचा स्क्वेअर, मायनस कॉमन दोघातून, वन प्लस साईन टू एक्स. अरे पण वन प्लस साईन टू एक्स असतो काय, वन प्लस साईन टू एक्सचा फॉर्म्युला माहिती ना, कॉस एक्स प्लस साईन एक्स होल स्क्वेअर. काय कॉस एक्स प्लस साईन एक्स होल स्क्वेअर, मी इथे साईन एक्स प्लस कॉस एक्स होल स्क्वेअर लिहितो, उलटा लिहितो. साईन्स थर्टी टू कॉस एक्स, कॉस एक्स थर्टी टू मायनस साईन एक्स. म्हणजे जर का मी याला टी ठेवलं तर हा तर डी टी बनतो, म्हणजे वरती बनतो डी टी आणि खालती बनतो पहा थ्री स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर, म्हणजे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा फॉर्मॅट बनतो. इंटिग्रेशन ऑफ वन बाय ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला शोध हा पाठ नसेल तर. आणि याचं इंटिग्रेशन फाईंड करा तिथे मॅच करा, आन्सर तुम्हाला मिळून जाईल इथं. ओके मुलांना, चला रे नवीन नेक्स्ट सम पहा. पाहत एक दोन ते तीन सम बाकी आहेत फक्त. इंटिग्रेशन ऑफ वन डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस वन होल स्क्वेअर डी एक्स, याचं आपल्याला करायचं आहे इंटिग्रेशन. जरा अवघड आहे. इंटिग्रेशन तर असा लेसन आहे की खूप जास्त वेटेज आहे, नाही का. इनडेफिनाइट इंटिग्रेशनचे तीन सम असतात सहा मार्क्ससाठी, परत त्याच्यानंतर डेफिनेट इंटिग्रेशनचे सम असतात, परत ॲप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन, त्याच्यानंतर डिफरन्शियल इक्वेशनमध्ये पण इंटिग्रेशन लागतं, बरोबर ना. सो इंटिग्रेशन लेसन तुम्ही स्किप तर नाहीच करू शकत पहिली तर गोष्ट. आणि आता जो काही राहिलेला टाईम आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही ट्राय करा की इंटिग्रेशनवरती थोडंसं जास्त फोकस करा. इंटिग्रेशन मीन्स इंटिग्रेशन, डेफिनेट इंटिग्रेशन, ॲप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन आणि डिफरन्शियल इक्वेशन एकमेकांशी रिलेटेड टॉपिक्स आहेत आणि सर्वांचं वेटेज बऱ्यापैकी जास्त. सो या लेसनवरती फोकस कराल तुम्ही आठवणीने. जसं की आजच्या दिवशी तुम्ही हवं तर फिजिक्स आणि केमिस्ट्री थोडंसं कमी कराल तरी चालेल, कारण की हा लेसन मोठा आहे इंटिग्रेशन. आणि मी तुम्हाला दोन असाइनमेंट्स दिले डिस्क्रिप्शनमध्ये. सो दोन्ही असाइनमेंट तुम्ही जर का सॉल्व कराल 50 आणि 50 एमसीक्यूजचा, त्याच्यामध्ये तुमचं आरामात तीन साडेतीन तास कसेही जातील, चार पण तास जाऊ शकतात जर का ते रिव्ह्यू करायचे असतील तुम्हाला क्वेश्चन्स. ओके, तर नक्कीच चारपेक्षा जास्त पण तास जाऊ शकतात तुमचे. तर इतकं तरी टाईम डेफिनेटली तुम्ही दिलंच पाहिजे. प्लस तुम्ही एक तासाचा हा व्हिडिओ पाहताय, त्याच्यानंतर हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सची पण प्रॅक्टिस तुम्ही करताय, करेक्ट.
सो 7 तास तर इथेच झाले इंटिग्रेशनचे. मग त्याच्यानंतर जर काही जीव राहिला तुमच्यामध्ये तर एक एक तास तुम्ही आज हवं तर फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा अभ्यास करा. आज मी काय रिक्वेस्ट करतो मॅथमॅटिक्सवरती थोडंसं जास्त फोकस ठेवाल आज, बिकॉज आजचा टॉपिक येतो इंटिग्रेशन, इम्पॉर्टंट आहे. सो इंटिग्रेशनच्या या दोनही असाइनमेंट व्यवस्थित सॉल्व करा मुलांना. काही जणांना वाटेल पहा असाइनमेंट ही असाइनमेंट ऑलरेडी सॉल्व केली आहे असं पण असे पण काही स्टुडंट्स असतील. ओके पण काय रे, मी तर तुम्हाला सजेस्ट करतो रिपीट असाइनमेंट सॉल्व करा, कारण की जे सॉल्व केलेले सम्स पण विसरत असतात आपले, नाही का. आणि ही अशी स्टेज आहे की आणखी नवीन काही करण्याची गरज नाही. जे तुम्ही आत्तापर्यंत 2 वर्षात केलेलं आहे त्यालाच थोडंसं आणखीन चांगलं बनवा, नाही का. ज्या गोष्टी थोडंशा विसरलेल्या असतील त्याला आणखीन थोडंसं रिवाईज करा, सो दॅट ते एक्झामपर्यंत तुमच्या एकदम व्यवस्थित लक्षात राहतील. तर पहा आता हा आला सम, इंटिग्रेशन ऑफ 1/x² + a². तर काय करतो आपण आता इथे, फर्स्ट स्टेप टॅन इनव्हर्स एक्स, सॉरी 1/1 + x² याचं इंटिग्रेशन हा बेसिकली टॅन इनव्हर्स एक्स असतो. 1/1 + x² इंटिग्रेशन टॅन इनव्हर्स एक्स असतो. ओके पण तुम्ही काय करा पहा, त्याला यू इंटू व्ही करा. यू इंटू काय, व्ही, यू ॲज इट इज, व्हीचा इंटिग्रेशन, एक्स वनचा इंटिग्रेशन, मायनस ऑफ इंटिग्रेशन, ज्याचा इंटिग्रेशन केला त्याचा इंटिग्रेशन, जो ॲज इट इज होता त्याचा डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह कोणाचा करतात तुम्ही, 1/1 + x² डेरिव्हेटिव्ह करतात तुम्ही, दॅट इज इक्वल टू टॅन इनव्हर्स एक्स. स्टुडंट्स पा, समजेल तुम्हाला 2-3 स्टेप नंतर समजेल की हे असं का केलेलं. फर्स्ट स्टेप इथून सुरुवात करायचं, सुरुवात कुठून केली पाहिजे ते नाही लवकर झेपत इंटिग्रेशनमध्ये. म्हणूनच तुम्हाला बोलतोय की जास्तीत जास्त सम्स पहा इंटिग्रेशनचे, जास्तीत जास्त सम्स पहा. पाहूया पुढे काय होतं. 1/, ठीक आहे सॉरी इथे आलोय आपण, 1 इंटिग्रेशन एक्स, सो हा बनतो x/1 + x², ठीक आहे चलो मायनस ऑफ, हा एक्स आहे इंटिग्रेशन, हा एक्स आहे याचं डेरिव्हेटिव्ह करायचं. 1/x चा डेरिव्हेटिव्ह -1/x² एक्स आहे का, नाही आहे, डमी एक्स होता, म्हणून त्याचा परत डेरिव्हेटिव्ह करायला लागतं. x² डेरिव्हेटिव्ह 2x करायला लागतं. हा असा बनतो पहा, मायनस मायनस प्लस बनतो, इथे लिहितो प्लस, होतं काय मग, अँड दॅट इज इक्वल टू टॅन इनव्हर्स एक्स, असं आहे. ठीक आहे पहा रे, इथे x/1 + x², ठीक आहे x/1 + x² प्लस x × x² हा 2 बाहेर काढतो मी, 2 बाहेर काढला इथे बनतो x² / x² + 1 और 1 + x², सॉरी 1 + x² 2 आहे ना, 1 + x² 2 हे समजलं, अँड दॅट इज इक्वल टू टॅन इनव्हर्स एक्स, दॅट इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ एक्स प्लस सी. आता इथे x² आहे ना, x² + 1 करा मायनस 1 करा, x/1 + x², ठीक आहे +2 ॲज इट इज. इथे ना इंटिग्रेशनमध्ये x² + 1 करतो -1 करतो आणि सेपरेट डिवाइड करतो, जेपतं का मुलांना हे. ओके इथे काय होतं पा, ही गोष्ट आणि ही गोष्ट अशी कॅन्सलच होणार आहे. मग इथे राहतं x/1 + x², ठीक आहे चलो ओके, +2 ॲज इट इज. हे तर 1/1 + x², अरे हा तर टॅन इनव्हर्स एक्स असतो ना, याचं इंटिग्रेशन तर टॅन इनव्हर्स एक्स बनतो ना, मायनस ऑफ, हे 2 तर इथे पण आहे, -2 तर इथे पण आहे, इंटिग्रेशन याला पण जाणार, इंटिग्रेशन ऑफ 1/1 + x² 2 अँड दॅट इज इक्वल टू टॅन इनव्हर्स एक्स प्लस सी. तुम्हाला काय विचारतात माहिती का मुलांना, तुम्हाला याचं इंटिग्रेशन विचारतात, इंटिग्रेशन ऑफ 1/1 + x² 2 इंटिग्रेशन ऑफ 1/1 + x² 2 याचं इंटिग्रेशन विचारतात. मग हा तिकडे टाका, हा इकडे आणा, 2 tan inverse x - tan inverse x is tan inverse x, सो x/1 + x² + 2 tan inverse x - tan inverse x is tan inverse of x, अँड दॅट इज इक्वल टू, हा तिकडे गेल्यावरती काय, +1/1 + x² असं बनणार ना, हा 2 इथे येऊन डिवाइड होणार ना, इथे येतो डिवाइड, इथे पण डिवाइड होतो, समजतं का. सो असा आन्सर तुम्ही चूज केला पाहिजे, याचा इंटिग्रेशन हा असा असेल, लक्षात ठेवा हा सम. फर्स्ट स्टेपच इम्पॉर्टंट आहे सर्वात, नाही का. फर्स्ट स्टेप समजली ना, त्याच्यानंतर फर्स्ट स्टेप जर का तुम्ही आयडेंटिफाय केली ना, त्याच्यानंतरचं प्रोसेस काही फार डिफिकल्ट नाही. यू इंटू व्ही रूल अप्लाय करायचं आणि सर्वांना माहिती आहे, यू इंटू व्ही इंटिग्रेशनचं सर्वांना फॉर्म्युला माहिती असेल बरोबर. तर हे इथेपर्यंत पोहोचलो पहा आपण, पहा आणखी 2 सम्स बाकी आहेत आता. पर काय क्वेश्चन आहे, इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स प्लस एक्स साइन एक्स, ओके डिवाइड बाय x² + x × cos x,
अशा काही क्वेश्चन्समध्ये खूप मार्क्स जातात, म्हणजे असे क्वेश्चन्स आहेत की पाहून नाही समजत की कोणत्या टाईपचे आहेत. आणि अशा क्वेश्चनमध्ये काय करायचं असतं म्हणजे काहीतरी एक चेंज करायचं असतं, जसं की लास्ट सम पण होता, फर्स्ट स्टेप काहीतरी एक युनिक होता स्टेप, नाही का, म्हणजे तो स्टेप केल्यानंतरच आपल्याला आलं असतं पुढे. त्याच्या आधीच्या पण सममध्ये होता, पहा, एक्स स्क्वेअर कॉमन करायचा होता आपल्याला, नाही का. याच्यामध्ये पण, या सममध्ये पण पहा, एक असा स्टेप आहे की जो लवकर डिटेक्ट नाही होत, आणि अशाच क्वेश्चनमध्ये मेजॉरिटी ऑफ स्टुडंटचे मार्क्स जातात. पहा, कॉस एक्स प्लस एक्स प्लस एक्स, सॉरी, मायनस एक्स प्लस एक्स साईन एक्स, काय गेलं पहा, कॉस एक्स प्लस एक्स साईन एक्स, कॉस एक्स प्लस एक्स साईन एक्स आहेच आहे, मी प्लस एक्स आणि मायनस एक्स करतोय, काय म्हणून प्लस एक्स आणि मायनस एक्स करतोय, सिम्पल. डिनॉमिनेटरमधून एक्स जर का कॉमन करेल मी तर एक्स प्लस कॉस एक्स बनल, डिनॉमिनेटरमधून एक्स कॉमन करेल तर एक्स प्लस कॉस एक्स बनल, जेपत आहे, कॅन्सल आहे असंही, इथे तर फक्त वन बाय एक्स राहतो, मायनस ऑफ, हे पहा, मायनस साईन जर का दोघांमधून कॉमन काढलो मी तर इथे वरती वन, मायनस ऑफ एक्स साईन एक्स राहतो, काहीतरी प्रॉब्लेम झाला, एक्स कॉमन करतो इथं, वन मायनस ऑफ साईन एक्स राहतो, अँड होल डिवाइड बाय एक्स ब्रॅकेट एक्स प्लस कॉस एक्स राहतो इंटू डी एक्स. हे पहा, दोघांमधून मायनस साईन कॉमन केल्यावर म्हणून इथे मायनस आला, एक्स एक्स कॅन्सल, एक्स डिरेटिव्ह वन, कॉस एक्स डिरेटिव्ह मायनस साईन एक्स, याला टी ठेवा, हा बनतो डी टी, झाला, वन बाय एक्स इंटिग्रेशन लॉग एक्स, आणि वन बाय एक्स प्लस कॉस एक्स इंटिग्रेशन लॉग एक्स प्लस कॉस एक्स, वन बाय टी आहे, टी आहे ॲक्च्युली, टी बनतो हा डी टी बनतो, वन बाय टीचा इंटिग्रेशन हा लॉग टी बनतो. चलो लास्ट सम पहा, आता इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवाइड बाय एक्स डी एक्स. पहा, तुम्हाला माहिती, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर असेल तर एक्सच्या जागी ए सेक थीटा टाकतो, ए सेक थीटा, ए सेक टाकला ना तर सेक स्क्वेअर मायनस वन बनतो, नाही का, ए स्क्वेअर कॉमन केल्यानंतर. पहा, हे बोलतो मी इथं, एक्सच्या जागी ए सेक थीटा टाकतो, एक्सच्या जागी ए सेक थीटा टाकायचा, दोघांचा स्क्वेअर, मायनस ऑफ ए स्क्वेअर तर आहेच, डिवाइड बाय एक्सच्या जागी काय बोललो, ए सेक थीटा बोललो होता, नाही का, एक्सच्या जागी काय टाकलं तुम्ही, ए सेक थीटा, करेक्ट. डी एक्सच्या जागी काय टाकणार मग, ए ॲज इट इज सेक थीटा डिरेटिव्ह सेक थीटा टॅन थीटा इंटू डी थीटा, करेक्ट ना. सो डी एक्सच्या जागी काय, ए ए ए सेक थीटा, ओके, टॅन थीटा इंटू डी थीटा, सेक थीटा कॅन्सल, ए ए कॅन्सल, मग राहतं काय माहिती का, इंटिग्रेशन ऑफ, इथे ए स्क्वेअर कॉमन कराल तर बाहेर येऊन ए बनतो, अंडर रूटमध्ये सेक स्क्वेअर मायनस वन हा टॅन स्क्वेअर बनतो, पण टॅन स्क्वेअरचा अंडर रूट पर टॅन थीटा बनतो, परत आणखीन एक टॅन तर आहेच इथे डी थीटा, समजतं का. सो ए ॲज इट इज, ए बाहेर करा, ए बाहेर, टॅन इंटू टॅन, टॅन स्क्वेअर, टॅन स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर थीटा मायनस ऑफ वन, ए ॲज इट इज, सेक स्क्वेअरचा इंटिग्रेशन हा टॅन थीटा बनतो, ओके, मायनस ऑफ वनचा इंटिग्रेशन हा बनतो पहा थीटा, कारण की विथ रिस्पेक्ट टू थीटा चालू आहे ना सर्व, सो ए थीटा करतो, ए तिथे पण जाऊन मल्टिप्लाय ना, सो ए इंटू थीटा असा बनतो तो, हा आपला आन्सर आहे. बट आय गेस याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स करायला लागतील आपल्याला, कारण की थीटाच्या जागी काहीतरी ठेवलं आहे आपण, नाही का, एक्स इज इक्वल टू ए सेक थीटा, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर सेक स्क्वेअर, बरोबर, आपल्याला टॅन थीटा फाईन करायचा ना, ओके, मायनस वन करतो, एक्स स्क्वेअर मायनस वन इज इक्वल टू ए स्क्वेअर सेक स्क्वेअर मायनस वन, दोन्हीकडे मायनस वन मायनस वन, सॉरी, मायनस ए स्क्वेअर करायला लागेल मला, मायनस ए स्क्वेअर, मायनस ए स्क्वेअर मुलांना. सो एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर कॉमन करेल तर सेक्स स्क्वेअर मायनस वन बनेल, आणि जो की टॅन स्क्वेअर बनतो, म्हणजे टॅन स्क्वेअर काय बनतो, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बाय ए स्क्वेअर, ए ॲज इट इज, ओके, टॅन काय बनतो, टॅन, टॅन काय बनतो, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बाय ए स्क्वेअरचा अंडर रूट, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बाय ए स्क्वेअरचा अंडर रूट, आणि पण ए स्क्वेअरचा अंडर रूट ए, ए आणि हा ए कॅन्सल, इतकंच राहतं इथे, नाही का, आणि मायनस ऑफ ए, मायनस ऑफ ए थीटा म्हणजे तुम्हाला माहिती, थीटा म्हणजे काय, एक्स बाय ए आणि सेक इनवर्स, सेक इनवर्स ऑफ, सेक इनवर्स ऑफ एक्स बाय प्लस सी, हा आपला आन्सर बनेल इथं. तर पहा रे, हा आता इंटिग्रेशनचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचा सेशन, ज्याच्यामध्ये मी 2017, 18, 19 तीन पेपर्स यातले सर्व एम सी यूज घेतलेले आहेत इंटिग्रेशनचे. तर पहा, आजचा टास्क तुम्हाला क्लिअर आहे, पहा की तुम्ही दोन असाइनमेंट करताय, दोन असाइनमेंट सॉल्व्ह करताय, सोल्युशन पण अपडेट अपलोड केलेले आहेत, सोल्युशन पण पाहतायत, 100 एम सी क्यूज इनफ आहेत ना इंटिग्रेशनसाठी, तर तितकं करा, प्लस पी वाय क्यू व्यवस्थित प्रिपेअर करून घ्याल, ओके, इतकं इनफ असेल सध्यासाठी. तर आजचं सेशन मी इथे क्लोज करतो मुलांना, तर उद्याच्या सेशनमध्ये भेटूया आपण, ओके, चलो, बाय बाय.